लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, प्रणिती शिंदेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप. सोलापूर लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहे. सोलापूरात 2 दिवस आधी दंगली लावणार होतेच, भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, रक्ताने राजकारण करतात असं म्हणत प्रणिती शिंदेनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात सोलापुरात बोलताना खासदार शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्या बोलत होत्या आणि हेच आरोप प्रणिती शिंदे यांनी केले होते. आता जाहीर भाषणातून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.